हा प्रदोष सोहळा आयोजित केलेला आहे। ज्या अन्नदानाचं जे आजचं योगदान आहे सर्व ढिकले परिवाराचं आपण प्रथमतः सर्वजण टाळी वाजून अभिनंदन या ठिकाणी करू, सर्वांना धन्यवाद या ठिकाणी देऊ। साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा ह्या वचनाप्रमाणे आपण नेहमी बघत असतो की आपला सर्वांचा सण जो असतो दिवाळी सण हा आपण मोठ्या थाटामाटात या ठिकाणी संपन्न करत असतो। परंतु आज मी एकच म्हणेल की आज सर्व सिद्ध पिंपळकरांचा जो सण आहे दिवाळीचा सण आज मोठ्या थाटामाटात आपण या ठिकाणी शिवशक्ती आश्रमावर मोठ्या थाटामाटात साधू संतांच्या उपस्थितीमध्ये हा साजरा करणार आहोत। आज वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी सम प्रभ निर्विघ्नं कुर्मे देवो सर्वकारेषु सर्वधा सर्वमङ्गल्यमङ्गल्ये शिवे सर्वत्र साधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः तस्मै श्री ओम जनार्दनाय नमो नमः। धन्यवाद। गणपती रायला वंदन या पहिल्या गीतात आम्ही या ठिकाणी करतो। आलेल्या सर्व भावी भक्तांचं मनपूर्वक स्वागत सादर करते आमच्या स्वर मंजेच्या गायिका माधुरीताई जाधव यांच्या सुमधुर अशा आवाजात गणपती रायला वंदन या ठिकाणी करतो। धन्यवाद।
बाबांची उपस्थिती होईल गजर आपण सर्वजण घेऊ. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन बोला जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी बोला जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन मोनगिरि बाबा जनार्दन बोला जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी अमरगिरजी महाराज की जय. परम पूज्य नारायणगिर जी महाराज की जय. सब साधु संतो की जय. धन्यवाद. अपन सर्वजण बाबाजींच्या विधिपाठाला प्रारंभ या ठिकाणी करू. सर्वांनी खाली बसा. सर्व अच्युत केशव विष्णुर्हरी सत्यम जनार्दनम हंसो नारायणम चैवमेकम अष्टकम नाम शुभम केशवं क्लेशनाशाय दुःखनाशाय माधव श्रीहरि पापनाशाय गोविंद मोक्षदायकं ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुर्पाद मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा पूजा सत्य मंत्र सत्य सत्यं देवं निरंजनं गुरुर्वाक्ये सदा सत्य सत्यमेकं परंपदा अन्यता शरम नास्ति त्वमेव शरण मम तस्मात् कारण भावेन रक्ष रक्ष महेश्वर. ओम नमो ब्रह्मा ओम नमो शिव गायत्री ओम नमो महागायत्री ओम नमो कपिला गायत्री ओम नमो रुद्र गायत्री ओम नमो राम गायत्री ओम नमो हनुमान गायत्री ओम नमो चंडी गायत्री ओम नमो आनंदी गायत्री ओम नमो मूल गायत्री ओम नमो पिटस्वरूप गायत्री ओम नमो शक्र गायत्री ओम नमो विश्वामित्र गायत्री ओम नमो जीपात्री ओम नमो दिदक्षरे ओम नमो विद्याभिजे ओम नमो शुद्ध गायत्री ओम नमो आदिभिजे ओम नमो विनायके ओम नमो रक्तांसी ओम नमो कामांसी ओम नमो बीजांसी ओम नमो स्वयं प्रकाशी ओम नमो अनादि गायत्री. क्रं क्रं क्रिं क्रिं क्रो रं भ्रं भ्रिं भ्रिं म्रो क्लं क्लं क्लिं क्लिं क्लो त्रं त्रं तिं तिं त्रो भ्रं भ्रं भ्रिं भ्रिं म्रो शं शं शिं शिं शो लं ल्हां लिं लिं लो थं थं तिं तिं थो प्रं प्रं प्रिं प्रिं प्रो नं नं निं निं नो रं घ्रं घ्रिं घ्रिं ग्रो द्रं द्रं थिं थिं द्रो घ्रं घ्रं घ्रिं घ्रिं ग्रो स्लं स्लं शिं शिं श्लो स्रं स्रं शिं शिं श्रो स्लं च्लं चिं चिं च्लो ब्रं भ्रं भ्रिं भ्रिं म्रो नग नग निं निं नो झ्लं झ्लं झिं झिं झ्लो वौ वा वि वि वो. ओम क्रो ओम अनुष्टाभ्याय नमः. ओम क्रो तन्नेभ्याय नमः. ओम ब्रं क्रो मध्यभ्याय नमः. ओम प्राणभिकभ्याय नमः. भगवे कपड़े वाला तो शंकर भोला वाला कपड़े भगवे कपड़े Hey.
हाथ वर करा सर्व शंकर भोला भाला धन्यवाद आई अंबिके मातेला या गीतानंतर आपण वंदन करणार आहोत माझी रेणुका मावली कल्पवृक्षाची सावली हे गीत यानंतर शंभो गीत या ठिकाणी सादर होईल त्यानंतर माझी रेणुका मावली कल्पवृक्षाची सावली या गीताची आपण सर्वजण सादरीकरण या ठिकाणी ऐकणार आहोत
समान बंधन जगाचा कल्याणासाठी स्वामी जी
बाबाजींच्या पालखीच्या पाद्यपूजनाकडे या ठिकाणी जात आहोत. पत्र ढिकले आदरणीय रावसाहेबजी भवन ढिकले, आदरणीय कुंदन विलासजी ढिकले, त्याचबरोबर बाळासाहेबजी सोमनाथ ढिकले यांनी चौघांनी व्यासपीठावर जावं आणि बाबाजींच्या पालखीचं पाद्यपूजन या ठिकाणी करावं. सुंदर गीत यानंतर सादर करतोय पालखी आली बाबांची. Thank you.
पूजने नारायण गिलजी महाराज की जय। महंत 108 स्वामी अमर गिलजी महाराज की जय। धन्यवाद बाबाजींच्या पालखीचं पाद्यपूजन संपन्न झालेलं आहे। एकदा जोरदार टाळी वाजवून अभिनंदन आपण सर्वांनी करायचं आहे। सन्माननीय सोमनाथ जी ठिकले व त्याचबरोबर भारती ठिकले यांनी व्यासपीठाच्या समोर यावं। त्याचबरोबर दत्तात्रय महादू ढिकले, सुशीलाताई ढिकले यांनी पण व्यासपीठा धन्यवाद। मातृ पितृ पूजन सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना सुंदर भक्तिगीत आहे, गावागावात शांती खेळे माझ्या बाबाजी मुळे। हे सुंदर गीत यानंतर सुनील ढेकले यांना विनंती आहे, बाबांचा आदेश आहे, आपण व्यासपीठ समोर यावं। हा पूजन सोहळा चाललेला एका सुंदर भक्ती गीताचा आनंद आपण सर्वांनी घेऊ। सर्वांनी दोन्ही हात वर करा सर्व। धन्य माता पिता तयाची आया सर्व माता मातृ पितृ पूजन सोहळा बाबांच्या उपस्थित संपन्न। सर्वांनी हात वर करा सर्व। बाबा गावात शांती खेळे, माझ्या बाबाजी मुळे।
कुटुंबातील जेवढे श्रीमंत महिला आहे बाबांचा आदेश आहे माझ्या भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला या सुंदर भक्तिगीतानंतर या ठिकाणी सर्व आश्रमीय सेवेकरी महिलांचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे. एकदा सर्व माता भगिनींचं टाळी वाजून अभिनंदन या ठिकाणी करू. त्यांचं पूजन म्हणजे आज आपण अशा स्वरूपात करणार आहोत. आई लक्ष्मीच्या लेकी, त्याचबरोबर जनार्दन स्वामींच्या मातोश्री, जनार्दन स्वामींच्या मातोश्री आपल्या म्हाळसा माता, या म्हाळसा मातेच्या लेकींचा पूजन सोहळा संपन्न होतोय. जरा जोरदार टाळी होऊ द्या. आणि भारत माता, आताच बाबांनी उपमा दिली की भारत माता स्वरूप या सर्व महिलांचं पूजन संपन्न होतंय. जोरदार टाळी वाजून अभिनंदन आपण या ठिकाणी करू. आणि सुंदर गीत यानंतर स्वर मंचाच्या वतीने या ठिकाणी सादर होतंय या सर्व माता भगिनींसाठी. पाठीमागे जे पुरुष मंडळी जर जागा नसेल ते ध्वजा त्या साईडला उठते आणि गेटच्या समोरून तिकडे जागा आहे, बसून घ्या सर्व. सर्वांची विनंती आहे, हा सर्व
भाववंदांचा पूजन सोहळा संपन्न होत असताना आपण सर्व पावली खेळून काही गीतान व आनंद या ठिकाणी सर्वांनी जागृत होणार. सर्व महिला मंडळ, सर्व पुरुष मंडळ, आपण या सर्व ढेकले परिवाराचा पूजन सोहळा संपन्न होत असताना काही गीतान व या ठिकाणी पावली खेळून आनंद घेऊ. बाळासाहेबजी ढेकले त्यांनी समोर यावं, प्रफुल्लजी देवकर यांनी पण समोर यावं. सुंदर आपण पावली खेळून आनंद या पूजनाचा सर्व परिवाराचा या ठिकाणी. अमोलजी आथरे त्यांनी पण व्यासपीठ समोर यावं. हॅलो दीपकजी मध्ये यांनी पण समोर यावं. किरणजी मध्ये यांनी समोर यावं. चला ज्यांची नावं घेतले त्यांनी मान पान घेऊ नका, व्यासपीठाच्या समोर या आणि पूजन करा. सर्व ढिकले परिवाराला खूप खूप धन्यवाद देऊ. आजचा प्रदोष सोहळा मोठ्या थाटामाटात आणि मोठ्या एका विश्वात यांनी या ठिकाणी घडवला, या सर्वांच्या टाळी बाजून अभिनंदन आपण या ठिकाणी करू. नानासाहेबजी ढिकले त्यांनी व्यासपीठा समोर यावं. सुनीलजी ढिकले त्यांनी समोर यावं. आत्मारामजी ढिकले त्यांनी समोर यावं. लग भग माझ्या रायाची, लग भग माझ्या रायाची, गड जे जुरी जायाची गाडी घुंगडाची आली थोड्या पायाची, गाडी घुंगडाची आली थोड्या पायाची, गाडी घुंगडाची आली थोड्या पायाची. लग भग माझ्या रायाची, लग भग माझ्या रायाची, गड जे जुरी जायाची गाडी घुंगडाची आली थोड्या पायाची, गाडी घुंगडाची आली थोड्या पायाची. सुदाम भाऊ व्यासपीठावर जावा आणि सुंदर असा आपल्या हाताने बाबांना सुंदर असा फेटा या ठिकाणी आपण ध्यान करावा. यशवंत दादा भिकले यांनी व्यासपीठा समोर यावं. यशवंत दादा ढिकले त्यांनी व्यासपीठाच्या समोर यावं. गरीबांसाठी हर केले जीवाचे
सर्व पिंपरे गावते सर्वाने नंदूजी शजवळ पप्पूजी सोल्यानर बाबाजी जे सेवेसाठी जे पुरुष मंडळी या ठिकाणी असतात रात्रंदिवस बाबांच्या सेवेला बाबांच्या साथीला त्यांची नावं या ठिकाणी आपल्या सर्वांना ज्ञात आहे त्यांनी कृपा करून लगेच व्यासपीठाच्या समोर यावं बाबांचा आदेश आहे त्यांनी पूजनासाठी समोर यावं कैलासजी महाले त्यांनी पण व्यासपीठाच्या समोर यावं पूजन सोहळा संपन्न होईल बाबाजींचं जन्माचं गीत आपण या ठिकाणी घेऊ चेतनजी ढिंगले जन्मस्वामींचा या बाबांचा झाला या टापर गावी जन्मस्वामींचा बाबांचा झाला या टापर गावी Yeah.
पूजन सोहळा संपन्न झाल्याबद्दल एकदा सर्वांनी दोन्ही हात वर करा सर्व. एकदा जोरदार टाळी वाजून अभिनंदन सर्व या आजच्या पूजन सोहळ्याचे जे मानकरी आहे सर्वांचं करू, त्यांना खूप खूप धन्यवाद या ठिकाणी देऊ. बाबांनी आदेश केलेला आहे ज्या आश्रमातील सेवेकरी आहेत पुनश्च एकदा आवाज टाळी आपण एकदा जोरदार टाळी वाजू सर्वांसाठी. या ठिकाणी आपण पुढे जात असताना बाबांच्या वतीने या ठिकाणी काही मार्गदर्शनाकडे या ठिकाणी जाणार आहोत. हरिभक्त परायण सुनील महाराज जगताप यांच्या प्रवचनाला आपण या पूजनानंतर प्रारंभ या ठिकाणी करणार आहोत. आता सर्वजण खाली बसा. पाठीमागचे जे पुरुष मंडळी आहे सर्वांनी पुढे येऊन बसा, भरपूर जागा आहे, बसून घ्या सर्वजण. हा सर्व पूजन सोहळा चालेल, उद्या महाशिवरात्रीचा पर्व काल आहे. शंकराचं छोटंसं भक्तिगीत घेऊ आणि या कार्यक्रमाला आपण पुढे सत्संगाला प्रारंभ करू. सर्वांनी दोन्ही हात वर करा सर्व. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. ए भोळ्या शंकरा, ए भोळ्या शंकरा, शंकरा ए भोळ्या शंकरा. द्राक्षांच्या माळा लाविली भस्म कपाळा, गळ्यामध्ये द्राक्षांच्या माळा लाविले ते भस्म कपाळा. आवड तुला मेलाची, आवड तुला मेलाची, बेलाच्या मानाची. ए भोळ्या शंकरा, संचालक आहे मेंबर जे आहे सप्तसिद्ध ग्रुपचे त्यांनी व्यासपीठाच्या समोर यावं. जोरदार टाळी वाजवा सर्व. पूजन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. Thank you.
साई समोर जा प्रभुजी शिवले स्वामी महाराज की महंत 108 स्वामी अमरगिंज जी महाराज की परम पूज्य नारायण जी महाराज की धन्यवाद सुनील महाराज जगता ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय जटाय धराय शिव जटा धराय हर हर भोले नमः शिवाय जटाधराय शिव जटाधराय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय अखंड प्रदोष सोहळा
संपूर्णपणे परमार्थ करण्यासाठी सत्य मार्गावर चाललं पाहिजे. कारण की बाबा आमचे शास्त्र वचन सुद्धा हे सांगतं, शिलामध्ये सत्य आहे, सत्यामध्ये धर्म आहे, धर्मामध्ये सदाचार आहे, सदाचारामध्ये मंगल आहे, बळामध्ये धर्म आहे, अंधश्रद्धेमध्ये विजय आहे. परंतु सत्य कशामध्ये आहे? उद्योगाची भरी रिद्धीसी पाणी भरी, प्रत्येकाला देव नाही कुणाचा बापाचा, 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 देव ना
मंदी झाली तर 2 रुपये किलो टोमॅटो, तेजी झाली तर 200 रुपये किलो टोमॅटो। देव म्हणजे बाजारचा भाजीपाला नाही, देव भावाचा भावाचा आहे। सोन्या चांदीचा देव त्याला चोरा देव, देवाई ब्रह्मादि से उघडे जगा मध्ये, ब्रह्मादि से उघडे एक चिता ना ना बोले एकच धागा आहे, जो साडीला आहे, जो लुगड्याला आहे, जो शर्टला आहे, जो फेट्याला आहे, जो लुंगीला आहे, एकच धागा ना ना कपडे तुकड्याला सुमुनी दाखी रोडे, ब्रह्मादि से भडे जगा मध्ये, ब्रह्मादि से भडे। ब्रह्म बघण्यासाठी, ब्रह्म जाण्यासाठी आपल्याला ईश्वराची अनुभूती करावी लागेल। कोणी त्याला राम म्हणत असेल, कोणी त्याला राम म्हणत असेल, कोणी त्याला गॉड म्हणत असेल, कोणी त्याला अल्लाह म्हणत असेल। परंतु जसं साईबाबा म्हणतात ना, सबका मागे एक आई, परंतु ते भरण्यासाठी सर्वप्रथम आपण सत्याच्या झाडावर पाहिजे, सत्याच्या वाटेवर चाललं पाहिजे। एकच आत्मा नाना रूपे संसर्गती नाही, पण तो करते आहे सौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, जो जो भक्त होता तो अंगद रूपाने प्रभू रामचंद्रा बरोबर होता, त्यानंतर उद्धव रूपाने भगवान श्रीकृष्णा बरोबर होता, आणि असणारे या धकाधकीच्या कलियुगामध्ये नामदेव महाराजांच्या निमित्तानं इथं जन्म घेऊन वारकरी संप्रदायाचा किंवा भक्ती मार्गाची परंपरा पंजाब पर्यंत पोहोचवली। तेच जगद्गुरु तुकोबाराय जन्माला आले, तेच राष्ट्रसंत गाडगेबाबा जन्माला आले, राष्ट्रसंत तुकडोजी बाबा आले, सद्गुरु जनार्दन स्वामी आले, आणि महंत नारायणानंद बाबा आले। एकदा बाबांच्या नावाने जोराची टाळी झाली पाहिजे मौले, कारण की परोपकाराय फलंत वृक्षा, परोपकाराय भवंती नद्या, परोपकाराय भवंती गाय, परोपकाराय संत विभूतीयम। संत हे स्वतःच्या साठी जगत नाही मौली, संतांची विभूती जगाच्या कल्याण, संतांची विभूती देह कष्ट विती परोपकारी, देह कष्ट विती परोपकारी, परोपकारी जगाच्या कल्याण संतांची विभूती। मला एकदा आळंदी या ठिकाणी बाबाजींचा प्रतिनिधी म्हणून किंवा बाबाजी भक्त परिवाराचा म्हणून एक प्रश्न विचारला की रिद्धिसिद्धी प्राप्त असणाऱ्या सद्गुरु जनार्दन बाबांना शेती करण्याची गरज काय। तर मी विचार केल्यानंतर माऊली सर्व आपल्या भक्त परिवाराकडे बघितलं आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचं एक वाक्य मला आठवलं, जे आपणासी ठावे ते इतरासी सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जन। म्हणून सद्गुरु बाबाजींनी शेती हे माध्यम निवडलं, कारण की नगर असेल, नाशिक असेल, औरंगाबाद असेल, हा जो बाबाजींचा जो भक्त परिवार होता हा काबाड कष्ट करणारा शेतकऱ्यांचा एक परिवार होता। म्हणून शेतकऱ्यांचं सर्वप्रथम उत्थान झालं पाहिजे, शेतकऱ्यांचं प्रगती झाली पाहिजे। आधुनिक शेतीचे जर जनक जर आपल्याकडे जर कोण असेल तर ते सद्गुरु बाबाजी। म्हणून एकदा बाबाजीच्या नावाने जोराची टाळी वाजवा। झिजवून देह केले श्रमदानाचे, झिजवून देह केले श्रमदानाचे, माळराना मधी बाबा पिकविली मोती, आवडा यात आम श्रमदानाचे, माळराना मधी बाबा पिकविली मोती, माळराना मधी बाबा पिकविली मोती। म्हणून बाबाजींनी श्रमदानच्या माध्यमातून भक्त परिवाराला वाम मार्गाला गेलेला जो समाज होता, दारूच्या व्यसनांच्या आहारी गेलेला समाज होता, तो समाज सदमार्गाला लावावा। बुडते हे जन देखवेना डोळा, म्हणूनच कळवळा येतो आम्हा। म्हणून आम्ही प्रबोधनाचं काम करत असताना एक गीत बसवलं होतं आमच्या गुरुवर्य वाबळे माऊली आणि आम्ही, ते कडवे तुमच्याजवळ सादर करतो। आज भारत महासत्ता होण्याच्या मार्गावरती आहे, परंतु दुर्दैवाची गोष्ट आज व्यसनांनी जसं आंब्याचं झाड कसं भेरुडणारी पोखरावं तसं भेरूड लागलेलं आहे। म्हणून
एक व्यसन मुक्तीचं गीत आपल्याजवळ प्रबोधनकार म्हणून या नात्याने मी तुमच्यावर सादर करीन. पाहुन तुम्ही ऐका बाई ग, ऐका बाई ग, दारूच्या नादापाई तुमचं झालं काय ग, दारूच्या नादापाई तुमचं झालं काय ग. पाहुन तुम्ही ऐका बाई ग, ऐका बाई ग, दारूच्या नादापाई तुमचं झालं काय ग. सोन्यासारखी लेक माझी लग्नाला आली, आलं मागन फिरून जाई, आलं मागन फिरून जाई, हुंड्याला पैसे नाही, हुंड्याला पैसे नाही, हुंड्याला पैसे नाही. पाहुन तुम्ही ऐका बाई ग, ऐका बाई ग, दारूच्या नादापाई तुमचं झालं काय ग, दारूच्या नादापाई तुमचं झालं काय ग. माऊली हे प्रदोष सोहळे असतील, भागवत कथा असेल, कीर्तन महोत्सव असेल, या कीर्तन महोत्सवाचं सर्वात महत्वाचं आउटपुट काय माहिती का? महाराज मंडळींनी तुमचे पैसे घेऊन मोठमोठ्या गाड्या घेतल्या, मोठमोठे स्वतःचे मठ बांधले, ही प्रगती नाही. एकेका कार्यक्रमामध्ये दोन दोन चार चार लोक जर व्यसनमुक्त झाले, स्वतःच्या प्रपंचाला लागले, तर खरं त्याच्यातलं यश आहे. कारण की या माझ्या माता भगिनींचं, माझ्या ताईंचं, माझ्या दिदींचं अंतकरण एका कवितेमध्ये रेखाटण्याचा मी थोडासा प्रयत्न करतो. किती काय म्हणते माहिती का? खरंच आहे खरं, या प्रत्येक आईचं अंतकरण, प्रत्येक ताईचं अंतकरण, खरंच आहे खरं या भारत देशावर दारूबंदीचा प्रचार तरुणांनो झाला पाहिजे, व्यसन मुक्तीचा प्रचार तरुणांनो झाला पाहिजे. पुढं काय म्हणते माहिती का? काल हा मेला लई ग पियला, घरी आला मला छळवायला लागला, माझ वाटूळ झालं फार, माझी प्रतिष्ठा गेली दूर. म्हणूनच सांगतो, दारूबंदीचा प्रचार तरुणांनो झाला पाहिजे, व्यसन मुक्तीचा प्रचार तरुणांनो झाला पाहिजे. हो, का करायचं माहिती का माऊली? मी काही काही गावांना जाणं सोडून दिलं. का माहिती का? प्रत्येक आई म्हणते, महाराज तुम्ही एवढं फिरतात, आमच्या बाळूला जरा थोडी पोरगी बघा ना. आता काय माहिती का, आईचं काळीज आहे हो. शेजारच्यांचे बरोबरच्यांचे लग्न झाले, मुलं झाले, त्यांचा संसार त्यांच्या रांगारूपाला लागला, परंतु आईच्या बाळूचं लग्न नाही झालं. का नाही झालं माहिती का? अवघ्या पंचवीशीच्या आत, नीट लक्ष देऊन ऐका माऊली, अंतकरणाचे कान करून ऐका, मार्मिक आहे हे, वरलं किंवा खाल्लं नाही, वास्तविक आहे, सध्यात्म. अवघ्या पंचवीशीच्या आत फार गेलास तुरे वाया, हात पायाच्या झाल्या काड्या, आलं म्हातारपण शिवाया, अजून नाही लगीन मोठं आलं विगीन. मग तरुणांना माझी विनंती माऊली, परमेश्वराच्या पुढं तुम्हाला जाऊन विनंती करतो. अरे माझ्या तरण्या जाऊ नको मरण्या, अरे माझ्या तरण्या जाऊ नको मर, का जीवाला लावी तू घोरण्या, दे सोडून व्यसन ही किती करू मी मन धरण्या, दे सोडून व्यसन ही किती करू मी मन धरण्या, तुझ्या या नादान पायी झाली हैराण तुझी आई, फेरे तुझी अशी काही. बाप मनात झुरतो लई तुझे बहीण भाऊ जळी त्यांचा जीव, वाम मार्गाला नको तू जाऊ, ये तरण्या दे सोडून व्यसन ही किती करू मी मन धरण्या, दे सोडून व्यसन ही किती करू मी मन धरण्या. हो, व्यसनमुक्तीचा प्रचार किंवा प्रबोधन काय म्हणतात, भिकाऱ्याला भीक देणं ही झाली समाजसेवा, परंतु भिकाऱ्याला भीक मागायची वेळ येऊन देणं, अशा प्रकारची व्यवस्था करणं, ती म्हणजे प्रबोधन. ते करण्याचं काम आम्ही बाबाजींच्या आशीर्वादाने, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने अख्ख्या महाराष्ट्रभर करतो. म्हणून आज तुमच्याजवळ
उगेच भाकड कथा इंद्राला रावणाला दहा तोंड होते, कुंभकर्ण सहा महिने झोपत होता, दॅट्स रॉंग. इकडं स्वर्ग आहे तिकडं नरक आहे, दॅट्स रॉंग. कारण की जे जे कोणी मेले ते खाली नाही आले, गाडग्याबा म्हणतात जे जे कोणी मेले ते खाली नाही आले, स्वर्ग कोणी पाहिले सांगा मज. अजून मी काही स्वर्गात गेलो नाही आणि गेल्यानंतर जर परत आलो तर स्वर्गातल्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. म्हणून मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की सध्यात्नामध्ये जगलं पाहिजे, आईवडिलांची सेवा केली पाहिजे, कारण की आईवडील सर्वश्रेष्ठ देव आहे. म्हणून एक आईची कविता आपल्याजवळ मी सादर करीन आणि माझा वेळ संपलेला आहे. आई म्हणजे काय आहे, एक आईची सुंदर कविता आपल्याजवळ सादर करीन मी, ती तुम्ही निश्चितपणाने ऐका. आई काय आहे? आई थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार, नऊ महिन्याने नव दिवसाने केले कृतार्थ मजम जन्म देऊनी, सोसिले दुःखाचे आघात, आई थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार. म्हणून आपल्या आई वडील साधुसंतांना विसरू नका. आणि आपलं घर म्हणजे तीर्थ आहे माऊली, मी नेहमी सांगत असतो कशाला रिकामा फिरतो रे बाबा, तुझं घरच नाही का तीर्थ, आपले बाबाच नाही का तीर्थ. कुठं जायची गरज नाही, आईवडिलांची सेवा केली पाहिजे, सत्याची वाट धरली पाहिजे, उद्योगी राहिलं पाहिजे आणि व्यसनमुक्त राहिलं पाहिजे. जगात परमार्थ म्हणजे काय, नेहमी मंदिरात जाऊन डोळे तुकडोजी बाबा म्हणतात मंदिरी बैसूनी नाक दाबिता आणि तोंड दाबिता, त्याऐवजी मार्गेची काटे उचलता होय पुण्य भवत. मंदिरामध्ये नाक तोंड दाबण्याच्या ऐवजी इतरांच्या वाटेतले काटे जर साफ केले, जला सके तो दीप जला दुसरे पे जलना मत सिको, बिछा सके तो फूल बिछा काटे बिछाना मत सिको, लगा सके तो बाग लगा आग लगाना मत सिको, एवढं जरी जीवनामध्ये केलं तर खरंच परमार्थ चांगला होतो. म्हणून एकदा विनंती सर्वांनी वरती हात करा, एक गाडगेबाबांचं भजन आपण त्या विचारांचा अनुयायी या नाथाने आपण ते भजन घेऊया आणि सेवेला इथं पूर्ण विराम करूया. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला 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 देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला गाडगे बाबा गोपाला, गाडगे बाबा गोपाला कुकड्या बाबा गोपाला, गोपाला जनार्दन स्वामी गोपाला, जनार्दन स्वामी गोपाला 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 देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की, 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 जय बोलो हनुमान की जय बोलो हनुमान की, जय बोलो हनुमान की जय बोलो हनुमान की, राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की, राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की, महंत नारायण नंद महाराज की, बोलो रे भाई सब संतन की, आज के आनंद की. धन्यवाद. जय बाबाजी. जय गाडगे. धन्यवाद. उंच पिकातून देव डोलतो आणि बालमुखातून देव शोभत भरा
वर वंदना सर्व सोड़ कष्टी पवावी रक्षाई सर्व वंदना त्रिभुवनी भूरिपाद जय सेनाई चारि समले प्रंतु न भूलिकाई चारिपना चतुर्पण लो प्रभावी हेतु भक्त लगे सुदास लगे प्रबंध बलाई प्रसन्न होती दीनाशा क्लेशा पासू सोड़ी दुखा पासू सोड़ी सोड़ी व पाशा अभेद वाचू न कुण पुर विला आशा नरर्ग निघल पदगल मलेशा हंसासन गिरुडासन हंसासन गिरुडासन वृषभ वहन शोभे हरियो हर 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 मारे दो भुज चतुर्भुज अष्टभुज तुम शोभे बोला दशभुज तुम शोभे शंकर रूप निरंजिता शंकर रूप निरंजिता त्रिभुवन जग मोहे हरियो मर हर हर मारे श्वेताम्बर पीताम्बर व्याघ्रम्बर अंगे बोला काश्याम्बर शोभे सैनकादिक ब्रह्मादिक सैनकादिक ब्रह्मादिक भूतादिक संगे हरियो मर हर हर अक्षमाला वन माला रुंड माला धारी भोला रुंड माला धारी त्रिपुरारी व मुरारी त्रिपुरारी व मुरारी कर कमला धारी हरियो हर 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 महादेव कर मध्य कमंडलु चक्र त्रिशूल धरिता भोला चक्र त्रिशूल धरिता दुख हरता सुख करता योगी पालन कर